बातमी आहे बोईसर जवळील खैरापाडा येथील। खैरापाडा कचराभूमीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे। या कचराभूमीला लावलेली आग सतत दुमसत असल्याने त्यातून हवेत पसरणाऱ्या विषारी धुराने परिसरातील नागरिकांचा श्वास कोंडला जात आहे। खैरापाडा ग्रामपंचायत हद्दीत जमा होणारा रोजचा कचरा बोईसर पालघर मुख्य रस्त्यानजीक खैरापाडा मैदानाच्या एका बाजूला आणून फेकला जातो व ग्रामपंचायतीकडून ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण न करताच हा कचरा या ठिकाणी आणून टाकला जात असल्याने या जागेवर कचऱ्याचे मोठे ढीग तयार झाले आहेत। खैरापाडा ग्रामपंचायतीकडे रोजच्या जमा होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध नसल्याने खेळाच्या मैदानाच्या बाजूलाच कचरा फेकला जात आहे। या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी त्याला अज्ञात लोकांकडून आग लावली जात असून ही आग सातत्याने धुमसत असल्याने यापासून घातक विषारी स्वरूपाचा धूर निर्माण होऊन त्याचा बोईसर पालघर रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालक व प्रवासी तसेच मैदानात क्रिकेट खेळणारे खेळाडू आणि जवळ असलेल्या यशवंत सृष्टी या मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पात राहणाऱ्या हजारो रहिवाशांना भयंकर त्रास सहन करावा लागत आहे। कुजलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी निर्माण झाल्यामुळे तसेच धुरामुळे या जागेवरून नाक मुठीत धरून जावे लागते। त्याचप्रमाणे सतत धुमसत असलेल्या कचऱ्यातून हवेत पसरणाऱ्या धुराने नागरिकांना श्वास घ्यायला त्रास होतो। डोळे लाल होऊन चुरचुरतात, त्वचा विकारसारखे विकार जडत आहेत। याचा सर्वात जास्त त्रास हा वृद्ध आणि लहान मुलांना होत आहे। मैदानाजवळ असलेली ही कचराभूमी गावाच्या बाहेर हलविण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे।